जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सर्वत्र बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून आणि पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घालून आपल्या सर्जा राजाविषयीची कृतज्ञता यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। जामनेर शहरातील बजरंगपुरा भागात देखील बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तर बैलपोळ्यानिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील बैलांची शर्यत पाहायला मिळाली। सर्वप्रथम सर्व तालुकावासियांना आणि शहरवासियांना शेतकऱ्यांचा जो कष्टकरी प्राणी आहे या बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा। तसंच सार्वजनिक मंडळ, हनुमान व्यायामशाळा, तरुण मित्र मंडळ, बजरंगपुरा या ठिकाणी सालाबादप्रमाणे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी पोळा हा सण साजरा केला जातो। मरीमाता मंदिरावर सकाळपासूनच पोळ्याच्या दिवशी एक बोनं देण्याची प्रथा आहे आणि ती प्रथा या ठिकाणी करत असताना परिसरातील सर्वच माता भगिनी या ठिकाणी मरीमातेला येऊन आपल्या ग्रामदेवतेला या ठिकाणी जेवणाचा बोनं देत असतात आणि या ठिकाणी हा सण साजरा केला जातो। तसंच या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात। या ठिकाणी या प्रभागाचे माजी नगरसेवक आतिथ जालटे, पप्पू भाऊ पाटील, सदाशिव शिंदे, राजू बोयटे यासह हनुमान व्यायामशाळा व तरुण मित्र मंडळ बजरंगपुरा या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी परिश्रम घेत असतात। आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की उद्याही 3 तारखेला श्रावण मासाच्या करच्या दिवशी, श्रावण मास समाप्तीनंतर जी कर येते त्या करच्या दिवशी आपल्या जामनेर शहरामध्ये 3 ठिकाणी 12 गाड्या उत्सव साजरा केला जातो। एक गांधी चौकातून तर जवळपास पाचोरा रोडने शिक्षक कॉलनीपासून एक क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने 12 गाड्या ओढल्या जातात। तसंच तरुण मित्र मंडळ, हनुमान व्यायामशाळा, बजरंगपुरा यांच्या वतीनेही बजरंगपुऱ्यात 12 गाड्या ओढल्या जायच्या, परंतु साधारणतः 14 वर्षा अगोदरच्या दुर्दैवी घटनेनंतर या ठिकाणी हा उत्सव बजरंगपुरा भागातला बंद झाला होता। परंतु यावर्षी आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीने ही उत्सव परंपरा चालू राहावी या ठिकाणी या परंपरेला पुनश्च एकदा सुरुवात केलं जात आहे। परंतु या 12 गाड्याचा जो मार्ग आहे तो बदल करण्यात आलेला आहे। यावर्षी बजरंगपुऱ्याच्या 12 गाड्या या जामनेर पोलीस स्टेशनपासून तर सोना पेट्रोलियमपर्यंत या ठिकाणी ओढल्या जाणार आहेत। याची सर्वच बजरंगपुरा व परिसरातील नागरिकांनी, माता भगिनींनी नोंद घ्यावी। तसंच श्रीराम मित्र मंडळ श्रीरामपेठ यांच्या वतीनेही 12 गाड्या श्रीरामपेठ या ठिकाणी ओढल्या जात आहेत आणि या 3 12 गाड्या उत्सवाचा टायमिंग वेगवेगळा असल्यामुळे सर्वांनी या 3 12 गाड्या उत्सवाचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि याचा आनंद घ्यावा आणि आपली संस्कृती, आपली परंपरा टिकत राहावी। या ठिकाणी कोणीही कोणालाही काही त्रास होईल अशा प्रकारे कोणी वागू नये किंवा शांतता प्रस्थापित करण्याचं काम आपण प्रत्येक जणाने कार्यकर्ता म्हणून करावं हेच यावेळी मी आपणास सांगतो। थांबतो। Thank you.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.